कुठल्याही प्रकारची मात्र नक्कीच कारवाई किंवा तुम्ही जिंकलेला संघ सामनासुद्धा पराभूत होऊ शकता कारण सामना, सामना संपल्यानंतर दोन्ही दोन्ही संघाचे जे खेळाडू आहेत त्यांना लाईन अप करून नक्कीच हस्तांदोलन करणं फार गरजेचं आहे म्हणजे इथून मात्र नक्कीच एक चांगली क्रिकेटला शिस्त देण्याचा हा छोटासा प्रयत्न जय अंबिका धरुणपाटास संघाच्या वतीने आपल्याला पाहायला म्हणतो लेट्स प्ले गेम ऑन स्पर्धेतील पहिला सामना पहिल्या सामन्यातील पहिल्या षटक आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू आता तो या ठिकाणी या लोअर फुटाची ऑन टर्न केला या परंतु शॉर्ट मिडविकेटला मात्र खेळाडू सज्ज होते आणि या ठिकाणी जे बजरंग साबस संघाचा ट्वेल्व मेन आमच्यामध्ये नाहीये त्यासाठी या, या संघाला दोन धाव्यांची पॅनल्टी या ठिकाणी घोषित केलेली आहे बघा पहिलाच चेंडूपासून आणि पहिल्याच सामन्यापासून आम्ही पॅनल्टी दिली आहे सो लक्षात असू द्या येणाऱ्या सर्व संघांनी याची विशेष करून काळजी घ्या खूप चांगलं दृश्य आज पण लाईव्ह वरती पाहायला मिळतोय लश ग्रीन आऊटफील्ड आपल्याला पाहायला मिळाली आहे ग्रीनरी मैदानामध्ये पाहायला मिळाली आहे पहिलं षटक सध्याच्या घडीला सुरू आहे ओव्हर विकेट ना बॅकफूटला जाऊन कट करायचं होतं पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा लाईन फार चुकीची आहे खर तर योगी पाटील अनेक वर्षांपासून आपण या मैदानावर भरपूर साऱ्या स्पर्धा पाहत असतो मात्र या स्पर्धेमध्ये थोडस विकेटचं जे रंग आहे ते देखील थोडस बदलताना पाहायला मिळालंय ते एक आकर्षण राहिलं या स्पर्धेचं हो काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतो या ठिकाणी या टर्न करायचं होतं पंचाना मात्र प्रश्न विचारला उज दॅट परंतु कुठेतरी हाय फॅक्टर जास्त असल्या करणारे मात्र पंचानी नोट आउट घोषित केलं पंचाचा एक बायचा इशारा आणि पंतच्या रूपाने धावसंख्या मात्र पुढे वाटचाल करते बाद तीन दावा इथे मात्र सरळ बँक लॉप करण्याचा प्रयत्न मिडॉपला मात्र क्षेत्रशेख आहेत आर्यन चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली पहिल्याच षटकात आपण पाहतो या पावर प्लेचं आणि आता परत चांगली गोलंदाज या ठिकाणी गोलंदाज राहुलच्या वतीने पाहायला मिळतो या काय कमालीचा खेळ आपल्याला खरं तर राहुल आणि योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता नांदकरच्या स्पर्धेमध्ये आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय राहुलने एक चांगली सुरुवात पॉवर प्लेमध्ये दिली आहे ओवर द वीकेंड ने पहिलं पॉप अप लेच शॉट करतो हाततोय पूल करण्याचा प्रयत्न होता शॉर्ट ऑन पूल केल्या बॉल अलॉंग द कार्पेट डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय मिड ऑनचा फिल्डर चंडोवरती झपडला त्या दरम्यान पाहतोय या ठिकाणी तालमेलची कमतरता कॉलिंग सुगी जी होते आणि त्यास मात्र धोका पत्करावा लागतोय पहिला खेळाडू बाद होईल धावबादच्या स्वरूपात

स्वीट वॉईस आणि चांगलं शब्दांचं त्या ठिकाणी उल्लेख करण्यामध्ये नक्कीच आलेला आहे आणि या ठिकाणी पहा दोन्ही गाड्या एकाच रुलावर ॲक्सिडेंट होताना त्या ठिकाणी पाहायला आम्हाला आणि या पहिलाच धक्का या ठिकाणी य लागत असताना जय बजरंग स्पोर्ट्स सावध संघाला दावचीच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी फलंदाज बाद झाला नवीन फलंदाज गणेश पाटील होतो या लेफ्टॅम बॅटर आहे स्विंग अँड चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला आपला चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने निघून गेला आणि प्लेच्या षटकामध्ये पावरफुल सुरुवात या ठिकाणी आपल्याला मेहर इलवन बाबुआ संघाच्या वतीने पाहायला मिळते कारण आताच उल्लेख केला की समीरने या स्पर्धेमध्ये निकिता संघाने सेमीफायनलपर्यंत मजल मारली होती आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र नक्कीच हमवॉन्टेड अडव्हानेज आणि आणखीच त्याचा बेनिफिट कुठेतरी मिळू शकेल आणि सक्सेसफुल षटकाची समाप्ती या ठिकाणी पाहायला मिळते राहुलने आपल्या एका षटकाचा स्पेल या ठिकाणी के समाप्त केला त्याला घडी बाद करता आला नाही परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली फक्त त्यांनी एका षटकाच्या स्पेलमध्ये धाबा खर्च केल्या पाच नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना विनंती असेल की आपण त्वरित सज्ज राहायचं आहे टायगर इलेव्हन चोदरपाडा विरुद्ध रोशन स्पोर्ट मोठवल पहिल्या ब्रेक इनिंगमध्ये नक्कीच नाणेपैकी संपन्न होईल ज्या संघाचा एक वेलेवर मात्र नाणेपैकीसाठी उपस्थित राहणार नाही आहे त्या संघाला आम्ही नक्कीच तीन धावणे पॅनलाईज करणार आहोत जी वेल तुम्हाला दिलेली आहे त्या वेलेवर सर्वांनी आपली उपस्थिती नक्कीच दाखवायची आहे कारण अतिशय पाहायला मिळते स्वर्गीय गुरुनाथ चौधरी षटकाला खेळाडू म्हणून त्याची ख्याती आपण पाहतोय आणि अनेक स्पर्धेमध्ये योगेशच्या माध्यमातून चांगला योगदान या संघाला मिळत असतो आणि तोच योगेश आता मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय नुकतीच मागच्या वीक मध्ये मालिकावीराची सायकल योगेशनं जिंकली होती नानकरच्या स्पर्धेमध्ये आणि तोच फॉर्म इथून आता कंटिन्यू पाहायला मिळेल का घरच्या मैदानावर सध्या खेळतात मेहर इलेव्हन बापगाव पहिला चेंडू स्विंग मिस परफेक्टली ब्लॉक होलमध्ये हा चेंडू आला होता बॅटरला कोणत्या प्रकारे संधी नव्हती मोठा फटका खेळण्यासाठी दोन धाव्याने जे आम्ही पॅनलाइज केलेलं आहे त्या दोन धावा आम्ही जेव्हा मेहेर इलेव्हन बापगाव संघ बॅटिंग करेल त्यांच्या डावामध्ये त्या दोन धावा आम्ही ऍड करणार आहोत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर लक्षात असू द्या बापू आपले रेस्ट्रिक्शन संपल्यानंतर आता फिल्ड पोजिशन मध्ये बदल पाहायला मिळतोय चेंडूवरती आला एक धाव पलून पूर्ण केली जाते है। वान प्लस वान दोन धावा धावातील धाव संख्या दोन धावेच्या मदतीने आता पुढे सरकत असताना सात या आकड्यावरती पहिला सामना सुरू आहे योगी पाटील आपण पाहते टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला निर्णय योग्य तो होता कारण पहिल्या षटकामध्ये राहुलनं चांगली कामगिरी केली मात्र योगेश फ्रीट चेंडू यावेळी टाकतोय फ्री हिट चा बॉल ऑन साइडला स्विंग केला मिडविकेटला क्षेत्रक्षक आहेत तैनात मात्र नुकसान होणार नाहीये फ्री हिटचा चेंडू होता आणि पहा नुकसान जरूर झालं नव्हतं मात्र या वेळेला आता ते नुकसान भोगावं लागतंय एक मात्र असं माध्यम होतं की ज्या माध्यमातून खेळाडू बाद होऊ शकला असता रनआउटच्या स्वरूपामध्ये लागतोय हा दुसरा धक्का टीम जय बजरंग सावध संघाला की दुसरा गडी या ठिकाणी गमावला जे बजरंग स्पर्ध सावध सांगाड हा फलंदा सुद्धा धावचितच्याच स्वरूपात बाद झाला पहिला सुद्धा मात्र धावचितच्या स्वरूपात बाद झाला होता कुठेतरी या चुकीची कॉलिंग पाहायला मिळाली कुठेतरी या वेगाने दोन धाबा घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होता परंतु तो प्रयत्न कुठेतरी अयशस्वी पाहिला आपण ओ इथे मात्र क्रॉस बॅटेट पाटका चेंडू मात्र अगदी या जमिनीला करत निघून जातो डेप स्क्वेअरला कडे जोपर्यंत डेपवरून खेळाडू येईल ना फील करेल तोपर्यंत एकच धाव ते घेण्याची संधी निर्माण होती फलंदाज गणेश पाटीलकडे आणि आतापर्यंत तुम्ही पाहू शकाल की कुठल्याच फलंदाजला सीमारेषा उलंडता आली नाही आहे दुसरा षटकता या ठिकाणी आपण खेल पाहतो आणि हा षटकता ज्यावेळी समाप्त होईल त्यावेळी आपण पाहुण्यांचं शुभ सन्मान या व्यासपीठावर आयोजकांच्या वतीने करणार आहोत कारण अनेक संख्येने आपल्याला या ठिकाणी पाहुणे पाहायला मिळतात उद्घाटन सोळ्यासाठी या नक्कीच उपस्थित त्यांची आपल्याला पाहायला मिळाली मुळाची उपस्थिती मी तर म्हणेन आणि तसे भारतीय संस्कृती म्हणतेच अतिथी भव आणि पाहुण्यांना योग्य तो मान सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देणार आहोत नवीन खेळाडू मैदानामध्ये संदेश एंटर झाले चौथ्या क्रमांकावर दोन्ही खेळाडू जे आतापर्यंत बाद झालेत रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेत राऊंड द विकेट ना हा चेंडू अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न होता वेगाना चेंडू सर विकेट किपरच्या जा हातामध्ये जाऊन विसावतोय डॉट चेंडूची सांगता खूप चांगली कन्सिस्टन्सी सातत्य योगी पाटील आपल्याला बघायला मिळालंय बरेचसे यंगस्टर क्रिकेटर आहेत मेर इलेव्हन बापगावमध्ये मात्र परिपक्वता पाहायला मिळाली आहे हा चेंडू लॉफ केलाय हवे मध्ये भरपूर जास्त काळ आहे लांब जाणार नाहीये लॉंगॉन लॉफ फील जज करतोय वन मोर विकेट डाऊन आणखीन एक धक्का लागेल जय बजरंग सावध संघाला नक्कीच कुठेतरी उर्पीस चेंडू होता त्याच्यावर मात्र लॉप करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने परंतु लॉंगाणवरती मात्र अतिशय सुंदर झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले आणि नक्कीच कुठेतरी जयप्रसंघ सामाज संघ आपण जर पाहिलं तर कुठेतरी संकटामध्ये सापडतो या आणि संकटातून जर बाहेर पडायचं असेल तर इथून या ठिकाणी गणेश पाटीलकडे तो अनुभव आहे तो अनुभव आता मात्र या ठिकाणी पणाला लावावा लागेल नक्कीच सन्मानजनक धावसागीपर्यंत पोहोचायचं असेल तर या ठिकाणी एखाद्या पार्टनरशिपची आवश्यकता इथे मात्र खराब चेंडू होता पाटील स्वीप पाहतोय पण फुलटोआ चेंडूला मात्र या ठिकाणी दिशा दाखवली थोडीशी खोमलिंग त्या ठिकाणी मी स्पिन पाहायला लाभ आणि त्याच्यात मुले जिथे एक धावती तिथे मात्र त्याचं रूपांतर दुहेरीमध्ये पहायला मिळालं आणि या पंचाचा वन शॉटचा इशारा पहा काही अगदी घारीशी नजर पाहतो या स्पर्धेवर पंच दिनेश नाईक सर आणि पंच गोकुलदास पाटील नाईक सरां पाटील सरांच्या वतीने अशा रीतीने दोन षटकांचा केल्या ठिकाणी समाप्त झालेला आहे दोन षटकांच्या समाप्तीनंतर तीन गडीबाद दहा धावा आणि आपण जाऊया पाहुण्यांच्या सन्मानासाठी नक्कीच या ठिकाणी आपण आजोबाच्या वतीने त्यांचं आपण तिथं स्वागत आणि सन्मान करणार आहोत या ठिकाणी पूर्वी पाहू शकाल देवरुंगपाडा ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच सन्मानीय बाळरामजी गोडेसाहेब आमच्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत आणि सन्मान करण्याची विनंती मिस्टर रोहिताजी गोडे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांना सन्मानित करायचं आहे स्वतः सरपंच आणि त्यांच्या सौभाग्यवती उपसरपंच आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला प्रथमतच असं दृश्य पाहायला आहे आणि खरोखरच त्यांना धन्यवाद द्यावं तेवढं नक्कीच कमी असेल आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय रोहिताजी गोडे यांच्या शुभ असते देवरुंग देवरुंगपाडागावची विद्यमान सरपंच बालरामजी गोडे साहेबांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय आणि जेव्हा जेव्हा या मैदानावरती स्पर्धा होत असतात तेव्हा तेव्हा अडकेच आपल्याला गोडे साहेबांची उपस्थिती नेहमीच पाहायला मिळत असते आणि त्यानंतर पाहू शकाल हा शिवशाही सन्मान आहे शिवशाही सन्मान तुम्ही पाहू शकाल शिवछत्रपती या शिवरायांची मूर्ती देऊन मात्र या ठिकाणी हा सन्मान केला जातोय क्या बात आहे जबरदस्त या ठिकाणी या स्पर्धेचं नियोजन पुढील आपण सन्मान करूया विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्मान या राजू गोडे आमच्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत मी पुन्हा एकदा रोहितासजी गोडे आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ विद्यमान सदस्य राजू गोडे यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करायचं आहे देरुंग ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच विद्यमान सदस्य राजू गोडे यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय पुष्पगुच्छ उपदार मायाची शाल आणि त्यानंतर नेहमीच आठवणीत राहणारी स्पर्धा म्हणून सन्मान चिन्ह त्यांना देऊन या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत त्यानंतर चौदरपाडा गावचे माझी सरपंच सन्मानीय नवनाथजी चौधरी साहेब आमच्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत आणि हा सन्मान करण्याची विनंती मी राकेश गोडे आपणास करतो की आपल्या शोभा आपण पाहुण्यांना सन्मानित करायचं आहे माझी सरपंच चौदूरपाडा सन्मानीय नवनाथजी चौधरी साहेबांचं आपण या ठिकाणी येतो स्वागत आणि सन्मान करणार आहोत राकेश घोडे यांच्या शुभ हस्ते एकीकडे खेळ सुरू आहे दुसरीकडे पाहुण्यांचं शुभ सन्मान आपण करत आहोत कारण शेड्यूल बिझी आहे त्यामुळे आपण पाहुण्यांचं या ठिकाणी शुभ सन्मान करीत आहोत त्यानंतर ओंकार डेक्रोटरचे पॉपरायटर यांच्या माध्यमातून आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे सुरेश सुरेशजी चौधरी आमच्यामध्ये आज उपस्थित आहेत त्यांचे आपल्या पालामते मी रोहिदासजी घोडे आपण असं विनंती करतो आहे की आपल्या शुभ असते सूरजजीत चौधरी यांना या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मानित करावं जे मित्रांनो तुम्ही अगदी या मैदानाची सजावट पाहता ते नक्कीच सूरजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे कारण ओमकार डेकरूडरचे ते पोपलाडर आहेत आणि या विभागामध्ये नव्हे तर भिवडी तालुक्यामध्ये नक्कीच नक्कीच अग्रक्रमण ते करत असताना आणि त्यांचा पण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय त्याच्यानंतर गणेशजी पाटील आमच्यामध्ये आज उपस्थिती त्यांची आम्हाला पाहायला मिळते आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत मी पंडित गोड यांना विनंती करतो की आपल्या शुभ त्यांना आपण सन्मानित करायचं आहे गणेशजी पाटील चला आयजोबांना विनंती आहे की आपण सुद्धा थोडंसं अटके स्पीडअप करा दावसुं आपण नक्कीच पाहिली तर एकूण बावीस धावा धाव बलगावर तिसऱ्या षटकाचा खेळ अजूनही मात्र या ठिकाणी मार्गस्थ आहे आणि पाहुण्यांचा शुभ सन्मान आपण करतोय शर्माने गणेश पाटील यांना आपण सन्मानित करत आहोत त्यानंतर नामदेवजी अटालकर आमच्यामध्ये आज उपस्थित यांची आम्हाला पाहायला मिळालेली त्यांना त्यांनासुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत मी पंडितजी गोडे यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण नामदेवजी अटालकर यांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करायचं आहे नमदेवजी अटालकर यांच्या शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत पंडित गोडे यांच्या शुभ हा सन्मान केला जात आहे त्यानंतर देवरंगबाडाचे उद्योजक सुभाषजी गोडे आमच्यामध्ये त्यांची उपस्थिती पाहायला मिळते आणि मी रोहिताजी गोडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे क्रिकेटचे पण चाहते आहेत आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांची मोलाची उपस्थिती आयोजकांना मिळत असते आणि आणखीच ही स्पर्धा म्हटली तर नक्कीच आपली घरची स्पर्धा आहे असंच आपण म्हणू शकतोय त्यांच्यासाठी आणि त्यांचं नक्कीच या ठिकाणी उपस्थिती मोलाची पाहायला मिळाली त्यानंतर आपण पुढील सन्मान करूया सन्मान या दामोदर घोडे आमच्यामध्ये आज उपस्थित आहेत देऊरंगडा गावचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने त्यांचा आपण सन्मान करणार आहोत मी राखीजी गोडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण पाहुण्यांना सन्मानित करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकाल तुकाराम जी बजागी आमच्यामध्ये आज त्यांची उपस्थिती पाहायला मिळते त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत रकेजी गोडे आपणास विनंती करतो की आपल्या शुभासते तुकारामजी बजागे यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करायचं आहे डावसंख्या चार बाद पंचवीस त्याच्यानंतर सन्मानित दिनकरजी गोडे आमच्यामध्ये आज उपस्थिती त्यांची पाहायला मिळते त्यांनासुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत मी पुन्हा एकदा राकेश गोडे आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण पाहुण्यांना सन्मानित करायचं आहे दिनकरजी गोडे गावचे ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक त्यांना आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करत आहोत तर कीच पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचा आम्ही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी आपली उपस्थिती आम्हाला मिळाली आणि असंच प्रेम तुमचं आजो या आजोबांवर राहील याचा आशा आम्ही नेखीत तुमच्याकडे बाळगतो आणि निकीच मी पुन्हाही नसंच म्हणून सरपंच साहेब आपण येथून जायचं आहे आणि निकीत ही उपस्थिती निकी त्यांची आम्हाला मुलाची असेल छावली अंतिम दिवस असेल या स्पर्धेचा आणि अंतिम त्यांच आजोबाच्या वतीने सरपंच साहेबांचं सा नेकीच पुन्हा एकदा मेगा सन्मान केला जाणार आहे तर बाक टू आ, क्रिकेट पहिला डाव या ठिकाणी सुरू आहे कुठेतरी बागपूटला आपण पाहतो जयभजर साबत संघ करणं ज्या मोठ्या फटक्यांसाठी मात्र या ठिकाणी या संघाला आपण ओळखतो या तसे मोठके फटके आले नाही परंतु तिसऱ्या षटकामध्ये नक्कीच कुठेतरी कमबॅक करण्याचा त्यांनी प्रयत्न केला एकूण तीन चौकार पाहिले आपण पंधरा दाबा महेशने खर्च केला परंतु शेवटच्या ओवरमध्ये तुषारचं मी कौतुक करेन आतापर्यंत चार लिगली चेंडू त्यांनी हाताळले फक्त एकच धाव मात्र त्यांनी या ठिकाणी खर्च केली आणि आपण जर नक्कीच फलंदाजी शैली जर पाहिली तर नक्कीच मी पहिल्यांदा परग्या टेनिस क्रिकेटमध्ये महेंद्र नावाचा एक खेळाडू होता तो सुद्धा मात्र अशाच प्रकारची बॅकलिप तो मात्र नक्कीच पकडत असायचा आणि अनेक वेळा त्यांनी मात्र मोठे मोठे फरके खेळले होते आणि तशाच प्रकारची पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला दृश्य या ठिकाणी पाहायला मिळतो या बॅटर आहे त्यापासून कि स्थिर ट्वेंटी सिक्स हो मात्र या ठिकाणी मात्राने हॅमेट गेला या लाँग ऑनच्या दिशेने भरपूर वेगाने फटक्या पाल आपल्याला परतो लॉंग ऑनवरती मात्र चांगली फिल्डिंग आणि शेवटच्या शेंडूर मात्र या ठिकाणी फलंदाजाने दोन धावा कंप्लीट गेला आणि पहिल्या डाबाचा खेळ या ठिकाणी या समाप्त होत असताना नाणेफेकी गमावल्यानंतर बॅटिंग साठी मात्र या ठिकाणी आमंत्रित केलं जयबजरंग सावध संघाला आणि बॅटिंग करता असताना धाफलक्यावर धावा पाहायला मिळत आहेत चार गडीबाद अठ्ठावीस आणि हा सामना जिंकण्यासाठी मेहर इलेव्हन बापगाव संघाला चार षटकांमध्ये फक्त एकोणतीस धाबांचा त्यांना पाठलाग करायचा आहे हा पाठलाग होईल की नाही तत्परते आपण जाऊया या स्पर्धेतील आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याची नाणेफिके आपण संपन्न करणार आहोत टायगर इलेव्हन चौध्रपाडा विरुद्ध रोशन स्फोट फुटबॉल या दोन संघामध्ये आपण नाणेफिकी संपन्न करणार आहोत आणि ही नाणेपैकी संपन्न करण्यासाठी सन्मानीय सुरेशजी चौधरी साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आपल्या शुभ हस्ते आपण अडगणीय नाणेपैकी करणार आहोत चौत्रपटाचा संघ तुम्हाला इन एक्शनमध्ये पाहायला होता आणि चौत्रपटाचेच आमचे प्रमुख मान्यवर सुरेशजी चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण नाणेपैकी संपन्न करणार आहोत आपण या स्पर्धेत जे नाणं तयार केले आहेत ते तुम्ही पाहू शकाल एका बाजूला स्वर्गीय गुरुनाथ स्वर्गीय स्मृती दोन हजार तेवीस आणि दुसऱ्याकडे तुम्ही पाहिलं तर ज्या संघाने स्पर्धा आयोजित केलेल्या आहे त्या संघाचं नामांकन ना आहे जय अंबिका देवरुंगपाडा असं नाम मला ना सुद्धा करायचं आहे चार ओव्हरची मॅच चौदरपाठास कॅप्टन कॉल देतील जय अंबिका, अंबिका देवरुंगपाडा संघ असं त्यांचं म्हणणं होतं आणि तेच आलेलं आहे जशी मागणी तसं पुरवठा क्या आहे पाहुण्यांचा मी आभार मानतोय आणि विनंती करतो की पुन्हा जाऊन आपण व्यासपीठावर स्थान आपण आहे टॉस जिंकलाय काय करण्याचा निर्णय तुम्ही या ठिकाणी एंट्री केली काय फील झालं तुम्हाला एंट्री करून काय आयोजन तर खूप चांगलं आहे आणि केल्यांना एक एवढा मोठा प्लॅटफॉर्म करून देतात त्यांना चांगलं वाटतं फिल्डिंग करत असताना काय एखाद्या डोळ्यासमोर टार्गेट आहे की आम्हाला नक्कीच प्रतिस्पर्धी चांगला एवढ्याच धावस थांबवायचं आहे आणि कुठल्या गोलंदाकडून तुम्हाला जास्त अपेक्षा असतील विजय आणि करण जास्त अपेक्षा असतील आणि नक्कीच या सत्रामध्ये तुमचा कुठल्या कुठल्या स्पर्धेमध्ये पाहिले तर चांगली कामगिरी करतोय परंतु ज्यावेळी महत्वाच्या मॅचेस असतात त्यावेळेस सगळं तुमचा बागपूरला जातो याचं कारण काय का प्रॅक्टिस चालू नसते काही जण जॉबला असतात त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम येत मग ही स्पर्धा तुमच्यासाठी किती महत्वाची आहे महत्वाची आहे तर खेळू बघू काय ट्राय करू निघण्यासाठी ओके okay, नक्कीच त्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा बॅटिंग करायची आहे तुम्ही नक्कीच पहिली स्पर्धा तुम्ही गावची स्पर्धा ज्यावेळी आपण एन्जॉय केली मकरंद स्मृती चषक त्या स्पर्धेमध्ये तुमचा किल्ला नक्कीच भरला होता आणि या स्पर्धेमध्ये ज्यावेळी तुम्ही उतरणार आहात काय स्वप्न घेऊन उतरणार आहात स्वप्न म्हणजे तर प्रत्येकाचं स्वप्न असतंच असं भारी टुर्नामेंटमध्ये आपण खेळायचा आणि पुढे जायचं जो संघ तुमचा प्रत्येक स्पर्धेमध्ये उतरतोय तोच संघ आहे की काय खेळाडूमध्ये आम्हाला चेंजेस पाहायला मिळतील नाही असेल तोच संघ आणि कुठपर्त जाण्याचा प्रयत्न असेल चार षटकाची या लढती ज्यावेळी तुम्ही एन्जॉय खेळत असता त्यावेळी एखादा पार्टिक्युअल स्कोर एखादा डोळ्यासमोर असतो चाळीस ते पंचेचाळीस आणि याच्यासाठी तुम्हाला चांगली बॅटिंग लागेल तर कुठल्या बॅटरकडनं जास्त अपेक्षा आहेत हो आणि कॅप्टन म्हणून काय संदेश आयोजना या स्पर्धेच्या वतीने आयोजन खूप चांगलं आहे आणि प्रत्येक वर्ष असंच आयोजन झालं पाहिजे खेळाडूंना जास्त चांगला प्लॅटफॉर्म भेटतो कारण तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो नाण्यापैकी संपणे आहे टार्गेट इलेव्हन चौदरपडा वन द टॉस चूज द फील्ड पर्स अगेन्स्ट रोशन स्पोर्ट मुटवल बाक टू कॉम्बॉक्स तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे थँक्यू सो मच पहिलाच बॉल ऑन साईडला ड्रॅक केला अलॉंग द कार्पेट बॉल जो डीप मध्ये मिडविकेटला दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दोन धावा सहजगत्या पूर्ण केल्या जात आहेत खरं तर इथून एकोणतीस धावा बनवायच्या आहेत चार षटकांमध्ये आणि त्यामध्ये दोन धावांची पॅनल्टी ही सुद्धा लागली आहे जय बजरंग सावत संघाला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर त्या दोन धावा आम्ही स्कोर कार्ड मध्ये ऍड करणार आहोत आज मित्रांनो राजमाता जननी महासाहेब अभिवादन करून आपण आजच्या दिवसाला या ठिकाणी सुरुवात केली आणि हा चेडू हुक करण्याचा प्रयत्न जरूर होता मात्र सफल झाले शेवटच्या क्षणाला बॉल थोडासा खाली राहिला टर्न केला ऑन ला के लॉंग लेग बॉट्रीलाईनच्या बाहेर पाडवलं चार चौकार गुड शॉट टायगर इलेवन सौदरपाड़ा संघाचा आणि रोशन स्फोट मुठवळ संघाचा संगणय आपण संपर्क साधायचा पुन्हा एकदा सफल झाले तर ऑन साइडला पूल शॉर्ट ऑन पूल ऑन सक्सेसफुल बॉल जातोय स्क्वेअर लेग सीमेच्या बाहेर वन बाउंस ओव्हर द लाईन एन द फॅन्स फोर रन ते पाहूया आपण ऍक्शन रिपल्यामध्ये खरं तर तेवढा अकुटप्प्याचा चेंडू नव्हता मात्र स्ट्रोक त्या ठिकाणी तयार केला तशी क्लीन अँड नीट लाव्ह टेलिकास्ट गुड कॅमेरा वर्क खूप चांगले चेंडू त्या ठिकाणी कव्हर केलय पुण्यवर्तन आणि अक्षय कडू जे सध्या कॅमेरा ऑपरेट करतायत खूप चांगलं वर्क शारदा विने स्कोर पुढे सरकत असताना फलकावरती जाऊन पोहोचले दहा वर्ष राहुल आणि योगेश या दोन खेळाडूंनी मी म्हणेल मागील वीक पासन ती बेर इलेव्हन बापगावच्या क्रिकेटला एक नवी दिशा दिली आहे असंच म्हणावं लागेल टोटली यंगस्टर्स दोन ते तीन खेळाडू अनुभवी आहेत मात्र या युवा खेळाडूंनी फार चांगलं कार्य केलं पुन्हा एकदा हुक केलं ऑन साइडला खराब चेंडू शिल्लंत होती टप्प्याचा बॉल आणि चेंडूला सरल पाठवलं पुन्हा एकदा बॅकवर्ट ऑफ द स्क्वेअर लाईक सीमा पार शारदावा चौकार आणि हे पाहू शकता अकुटप्पाचा चेंडू होता त्याचा पूर्णपणे फायदा वेग नव्हता आणि तुमच्याकडे जर वेग नसेल ना तर तुम्ही शॉर्ट ऑफ लेन गोलंदाजी करू शकत नाहीयेत चार दहा धावफलकावरती जोडल्यानंतर आपण पाहतोय चौदा वर धावफलक जाऊन पोहोचले ही लेन्थ सुंदर आहे ह्या लेंथवर तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल फुल्लर लेन्थचा चेंडू होता सुरुवातीचे आपण पाहिले तर तीन सलगचे चौकार आले तिन्ही चेंडू आपण पाहिले तर लॉंग लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग या क्षेत्रामध्ये गेले सो सा ऑन साइडला फार स्ट्रॉंग आहे बॅटर राहुल आणि ते ओळखल्यानंतर आता कुठेतरी ऑप्स्टमच्या बाहेरची लाईन पाहायला मिळाली बॅकफुट ला गेले कट केल्या म्हणजे मला चुकीचं ठरवलं योगी हो पाटील आपण चर्चा करत होतो की ऑन साइडला स्ट्रॉंग आहे आणि हा चेंडू पहा शॉर्ट वाईड अँड पनिश कबस बॉडी लाईनच्या बाहेर येतोय हा चार दावा चौकार पहिल्याच बाषपते कुठेतरी आता बेबडेल मेहर इलेव्हन बापगाव होम इथे उचलत असताना कारण खडान खडा या मैदानाचा त्यांना माहिती आहे या मैदानाची अचूक त्यांना माहिती आहे आणि त्याचा फायदा सध्याच्या घडीला ते उचलत असताना जय बजरंग सावध संघ पूर्णपणे बॅकफुटला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अठरा धावा आणि दोन धावा पॅनल्टीच्या आपण जोडतोय वीस दावा धावफलकावरती वरती येणारे अठरा चेंडू नऊ धावेची गरज आहे लेफ्ट आर्म बॉलरचा वापर केला जातोय राहुलच्या बॅट मधून सहा चेंडूंचा सामना करत असताना अठरा धावा पाहायला मिळाल्या सर्वच्या सर्व चेंडू त्यानं फेस केले आणि अठरा धावा संघासाठी जोडला फुल टॉस बॉल होता यावेळी मात्र कन्वर्ट करता आलं नाहीये मोठ्या फटक्यामध्ये झेलची संधी होती दूर राहिले होते फिल्डर डीप मिडविकेटला ला क्षेत्रक्षक पाहतोय आपण चुकीची फिल्डिंग करताना दिसली आणि त्या दरम्यान मिळतात दोन धावा अहसंख्यात दोन धावे पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे बावीस या आकड्यावरती येणारे सतरा चेंडू सात दाव्यांची गरज फार सोपं समीकरण मेहर इलेव्हन बापगाव संघाला या ठिकाणी जरूर असेल मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रमाणात खेळ सुरू आहे ओ यावेळी चेंडूला येऊ दिलं हेलिकॉप्टर मिनी हेलिकॉप्टर ड्राईव्ह केला ऑफला चेंडूला फील्ड केला जातो आणि त्या दरम्यान मिळेल फक्त सिंगल धावसंख्या सिंगलच्या साहाय्यानं आता पुढे जात असताना आपण पाहतोय जाऊन पोहोचलीय तेवीस या आकड्यावरती Without loss, Davies. Oh, yeah, very are over pitch for game Swing il gap Padna the balls at one bounce, two bounce over the line into the fans. Four run. Thank you so much. चौकार आला आणि त्यानंतर पाहू शकतो लाईन फार चांगली होती शफल झाली होती बॅटरला पूर्णपणे फॉलो केलं धावसंख्या आपण पाहतो धावफलक्यावरती सत्तावीस फक्त दोन दावेची गरज आहे जवळजवळ विजय सुनिश्चित केलाय असंच म्हणावं लागेल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर थोडासा स्विंग मिळतोय आउटकटर आपल्याला चेंडू पाहायला मिळाला संदेशच्या माध्यमातून आयोजकांची वेल ही वाचवली जाते ज्याप्रमाणे सध्या बॅटिंग आहे आक्रमक खेळ सध्या सुरू आहे राहुलच्या बॅटमधून हा बॉल हवेमध्ये आहे यावेळी विकेटची संधी निर्माण आहे स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय चुकी होणार है, फास्ट विकेट इज गॉन नाव पहिला धक्का या ठिकाणी लागतोय मेहर इलेवन बापगाव संघाला राहुल चा केस संपुष्टात भावेश स्पोर्ट्स किरवली आणि जय अंबिका देवरुंगपाडा मनोज गोडे आपण तयार राहायचं जो सामना होणार आहे रोशन स्पोर्ट मुठवळ आणि त्यांच्या विरोधात रोशन स्पोर्ट मुठवळ आणि त्यांच्या विरोधात टायगर इलेव्हन चौदरपाडा अशी लढत यापुढची असणार आहे मात्र त्यानंतर भावेश स्पोर्ट किरवले आणि जय अंबिका देवरुंगपाडा मनोज गोडे आपण ही तयार राहायचंय लक्षात असू द्या एका दावेची गरज आहे स्कोर आर लेवल अकरा चेंडू आणि आता इथून एका दावेची गरज गोलंदाजी करण्यासाठी गणेश आलय सामना करेल बॅटर आर्यन आणि विजय फटका याच बरोबर हवे हवेमध्ये चेंडू आहे कोणताच फिल्डर नाहीये त्या ठिकाणी उपस्थित आणि ह्याच बरोबर सहज आणि सोप्पा विजय मिळवलाय टीम मेहर इलेव्हन बापगाव संघाना मेने मेनी कॉंग्रॅच्युलेशन मेहर इलेव्हन बापगाव अँड टफ टफलक टीम जय बजरंग सावत जाऊया सामनावीर पुरस्काराकडे आपण ऑफ द मॅच अवॉर्ड या ठिकाणी देणार आहोत आणि सामनावीर पुरस्कार या ठिकाणी आपण देत आहोत ज्याने अष्टपैलू खेळ केला पावोपलेचा शट घाताळत असताना पाच जावा खर्च केले आणि बॅटिंग करत असताना विस्फोटक खेळ पाच सावकारांच्या मदतीने ज्याने बनवल्या बावीस जावा असा खेळाडू ठरलाय राहुल मॅच ऑफ द मॅच